कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे एक रेडीमेड कपड्याचं दुकान आणि एक ऑटोमोबाईल्सचं दुकान चोरट्यांनी फोडलंय. रोख रक्कम, लॅपटॉप आणि रेडीमेड कपडे असा एकूण 1,21,000 मुद्देमाल चोरट्यांना लंपास केल्याची घटना घडली आहे. दुकान फोडल्याची माहिती बाळापूर ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पी सी बोधनपोड यांना मिळताच तात्काळ ठाणेदार यांनी तपासाची चक्र फिरवली आहेत. यातील 5 चोरटे 2 तासात जेरबंद केले असून त्यांच्या जवळून मुद्देमाल हस्तगत केलाय. घटनास्थळी श्वान पथकानं चोरट्यांना ओळखलं असून या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बोधनपोड यांच्या पथकानं केली आहे. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोल्डा हे गाव आहे. बोल्डा गावामध्ये रात्री कपड्याचं दुकान, मोठं होलसेल दुकान होता. त्या दुकानात घरफोडी झाली म्हणून सकाळी फोन आला मला 5 फोन येतात. तात्काळ आम्ही आमची टीम घेऊन घटनास्थळी दाखल झालो. त्या ठिकाणी घटनास्थळ पाहणी केल्यानंतर असा जाणीव झाला की त्या ठिकाणी बरेच कपडे चोरीला गेलेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरेचं ते DVR जे मशीन आहे ते DVR मशीन चोरीला गेला. त्यानंतर त्या ठिकाणचे कपडे चोरीला गेले. त्या अनुषंगाने आम्ही ते सदरचे घटनास्थळाची आजूबाजूची पाहणी केली असता एका ठिकाणी काही कपडे अस्ताव्यस्त टाकून दिले आणि त्यांचे आरोपीच्या अंगावर जे कपडे होते, जुने कपडे त्या ठिकाणी टाकून दिले व ते नवीन कपडे त्या अंगावर परिधान करून पळून गेले असं आमच्या निदर्शनास आलं आहे. तात्काळ आम्ही आमच्या वरिष्ठ माननीय ASP श्री देशमुख सर यांना त्या सदरची माहिती सांगितलं आम्ही. त्यानंतर साहेबांनी आजूबाजूचे खेडे ग्रामसुरक्षा दल यांना ॲक्टिव्ह करायला सांगितलेत. त्याप्रमाणे आम्ही सदरचा मॅसेज सगळ्या ठिकाणी पाठवला आजूबाजूच्या खेड्यामध्ये. तर एक हळदीचा ट्रक घेऊन जाणारा एक ड्रायव्हर त्यांचा फोन आला आहे की सर या अशा अशा ठिकाणी एक ते व्ही कॅनल आहे कुठला, तर त्या कॅनलच्या बाजूला रात्री 4 ते 5 लोक असं रोडावर झोपले होते आणि मद्य सेवन केले होते, जास्त दारू केलेले आहेत असं म्हणलं. आणि त्यांच्या आजूबाजूला असं कपडे वगैरे पडलेले आहेत असं सांगितल्याने आम्ही तात्काळ आमचं टीम घेऊन त्या ठिकाणी गेलो. आम्ही जाण्याच्या अगोदर त्यातले 3 ते 4 फरार झाले आणि एक त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला. त्याचं नाव का विचारलं असता त्यांनी वसमत आणि त्याचं नाव शिनू गोरे असं सांगितला. त्यानंतर आम्ही त्यांना कोणी मिळून आपण तुम्ही चोरी केला असं सांग विचारलं असता त्यांनी वसमतमधील आमच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, मी वसमत पोलीस स्टेशनला नेमणुकीत असताना त्यांना त्या गुन्हेगारांना 2 वेळा अटक केला होतो. त्या गुन्हेगारांचे नाव सांगितलं त्यांनी. मी तात्काळ आमच्या देशमुख साहेबांना फोन करून सांगितले की सर असं असं आहे, एक आरोपी ताब्यात मिळाला आम्हाला, बाकीचे आरोपी फरार झाले. मग साहेबांनी रात्री नाकाबंदी सांगितली. नाकाबंदी दरम्यान ट्रॅफिक हवालदार चव्हाण म्हणून एक कर्मचारी त्यांनी टेबल शीट जात असताना एक संशयित एक वाटल्या म्हणून त्यांनी गाडी अडवल्यानंतर त्या ठिकाणी त्या गाडीला चावी लावलेली नव्हती आणि विदाऊट नंबर प्लेटची गाडी होती. त्यांना संशय आल्याने त्यांनी बसवलं होतं. सदरची माहिती माननीय देशमुख साहेबांना सांगितली होती. मग देशमुख साहेबांनी लगेच ते फोटो मला फॉरवर्ड केले. हेच आहेत का ते लोक, म्हणजे तुम्ही ते फोटो बघताच ओळखून घेतलं की हा आरोपी वसमच्या आहेत आणि माझ्या गुन्ह्यातले आता जे घरफोडी झालेलं आहे त्या गुन्ह्यातले आहे. अशा प्रकारे आम्ही ग्रामसुरक्षा दलांचा मदत घेऊन आणि माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आणि सांगल्यानंतर प्रतिनिधी परशुराम जाधवसह प्रभाकर पाटील, न्यूज टुडे 24, हिंगोली.